आता बातमी आहे अकोल्यामधून। बाळापूर मतदारसंघामधील 69 गावांच्या पाणी प्रश्नावरचं राजकारण हे थांबण्याचं नाव घेत नाहीये। पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी रान उठवलं होतं। आता तेलारा तालुक्यामधील लोकजागरण मंचाचे नेते अनिल गावंडे यांनी थेट पाणी आरक्षित केलेल्या वारी येथील वान प्रकल्पाच्या भिंतीवरती शेतकऱ्यांसह आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। बाळापूरमधील आरक्षित केलेलं पाणी आरक्षण कायम रद्द करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश अलोणे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, हे आंदोलन नेमकं कसं आहे आणि शासन दरबारी याची दखल कशी घेतली जाईल? निश्चितच अकोला जिल्ह्यात पाणी प्रश्नावरून राजकारण पेटणं कशाला म्हणतात याचा प्रत्यय सध्या संपूर्ण जिल्ह्याला येतोय आणि हा संपूर्ण प्रश्न जो फिरतोय तो तेलारा तालुक्यातल्या वान प्रकल्पाच्या पाण्यावरून। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना 69 गावं जी आहे बाळापूर मतदारसंघातली, आमदार नितीन देशमुखांनी या 69 गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि 219 कोटींची योजना या बाळापूर मतदारसंघातल्या या 69 गावांसाठी मंजूर करण्यात आली होती। आतापर्यंत या योजनेवर 125 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आणि या 69 गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जे पाणी आरक्षण होतं ते वान प्रकल्पातून करण्यात आलं होतं। हे आरक्षण करताना तेलारा तालुक्यात या पाणी आरक्षणाला मोठा विरोध झाला आणि पुढे राज्यात जेव्हा सत्तांतर झालं, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार जेव्हा आलं, त्या सरकारच्या काळात हा निर्णय जो आहे पाणी आरक्षणाचा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं रद्द करण्यात आला आणि त्यानंतर नितीन देशमुखांनी या संदर्भात मोठं आंदोलन विधिमंडळात केलं। अगदी काल परवा अकोला ते नागपूरची पदयात्रा जी आहे ती त्यांनी केली, त्यानंतर झालेलं राजकारण पाहिलं। आता याचा दुसरा अंक जो रंगतोय तो तेलारा तालुक्यातल्या वान प्रकल्पाच्या भिंतीवर रंगतोय, कारण लोकजागर मंचाचे नेते जे आहे, जे अकोट आणि तेलारा तालुक्यात जो काम करतो लोकजागर मंच, याचे अनिल गावंडे यांनी आहे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आणि त्याची मागणी आहे की पाणी आरक्षण स्थगिती नव्हे तर याला रद्द करण्यात यावं आणि यासोबतच अकोला शहरासाठी जी अमृत योजनेसाठी पाणी आरक्षण या वान प्रकल्पातून केलं तेही रद्द करण्यात यावं। सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की या वान प्रकल्पाच्या पाणी प्रश्नावरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये जसा संघर्ष रंगला नितीन देशमुखांच्या माध्यमातून, तसाच आता तो या सरकारमधल्या भाजप आणि प्रहार पक्ष रंगतो की काय असा प्रश्न निर्माण झाला, कारण अनिल गावंडे हे प्रहार जनशक्ती पक्षाचे जो बच्चू कडू यांचा पक्ष आहे त्याचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अकोट मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे। हा संपूर्ण प्रश्न जो आहे तो अकोट मतदारसंघातलं राजकारण आणि बाळापूर मतदारसंघातलं राजकारणाच्या भोवती फिरताना दिसतोय। मात्र हे सर्व होत असताना या 69 गावं जी आहे बाळापूर मतदारसंघातली यांच्या पाणी प्रश्नाचं काय किंवा अनिल गावंडेंच्या आंदोलनाचं टायमिंग सध्या नेमकं का साधलं गेलं असे अनेक प्रश्न निर्माण होतात। दुर्दैवानं गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या अकोला जिल्ह्यात पाणी प्रश्नावरून राजकारण होतंय, राजकारण रंगतंय, हे दुर्दैव म्हणावं लागेल। हे राजकारण कधी थांबेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच, धन्यवाद उमेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।